पालिका आणि रस्त्यावरचे पावसाळ्यातले खड्डे हे समीकरण गेले वर्षानुवर्ष जसंच्या तसं आहे. दरवेळेला मुंबईकरांना ही आशा दाखवली जाते की यावर्षीचं चित्र जरा काहीतरी वेगळं असेल, पण तसं होत नाही. 8 दिवस सलग पाऊस आला मुंबईमध्ये की सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य आपल्याला बघायला मिळतं. मी सध्या मुंबईच्या परळ या परिसरामध्ये आहे. परळचा जो ब्रिज आहे, एल्फिस्टन म्हणजे प्रभादेवीचा जो ईस्ट वेस्टला जोडणारा पूल आहे, त्याच्या अगदी समोरचा हा पूल आहे जो की आपण जर बघितलं तर परळ आणि हिंदमाता यांना जोडणार आहे. या पुलाची अवस्था इतकी वाईट झालेली आहे, मोठमोठी अवजड वाहनं, म्हणजे आता आपण पाहतोय की महाराष्ट्र राज्य वाहतूक परिमंडळाच्या बसेससुद्धा इथनं जात आहेत. अवजड वाहनं या ठिकाणून जातात आणि त्यावेळेला या पुलाला हादरे बसतात. या पुलावर मोजता येणार नाही इतके खड्डे पडले. खरं तर 2 दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेनं प्रेस नोट काढून, म्हणजे एक परिपत्रक काढून जाहीर केलं आहे की त्यांनी मार्च 2023 पासून आत्ता 24 जुलैपर्यंत जवळपास 6045 खड्डे बुजवलेले आहेत. आणि जर त्यांचं आपल्याला मीटरमध्ये सांगायचं झालं तर 11,000 चौरस मीटर एवढी मोठी एवढा मोठा तो संपूर्ण भाग आहे ज्यामधले खड्डे बुजवण्यात आले. परंतु या ठिकाणी आल्यावर मात्र मुंबई महानगरपालिकेला या जागेचा विसर पडला का असा प्रश्न नक्की पडतो. पण त्यांना तो विसर पडलेला नाही असं सुद्धा म्हणावं लागेल, कारण अगदी माझ्या बाजूला बघा इथं तुम्ही, हा इथेसुद्धा खड्डा होता जो पेवर ब्लॉक टाकून बुजवण्यात आलेला आहे. माझ्या बाजूला असे 3-4 खड्डे आहेत जे की पेवर ब्लॉक टाकून बुजवण्यात आलेले आहे. याचा अर्थ असा होतो की मुंबई महानगरपालिकेला या खड्ड्यांची माहिती होती, परंतु त्यांनी तात्पुरता उपाय म्हणून या ठिकाणी पेवर ब्लॉक टाकून हे खड्डे बुजवलेले आहेत. सलग 7 दिवस मुंबईमध्ये पाऊस होतो आहे आणि आणखी आठवडाभर मुंबईत पाऊस पडेल असं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे. मुसळधार पाऊस पडेल असंही सांगितलेलं आहे. त्यामुळे हे मान्यच आहे की मुंबई महानगरपालिकेला कदाचित हे खड्डे बुजवण्यासाठी जो ड्राय स्पेल, म्हणजे पावसानं विश्रांती घेणं गरजेचं आहे, ते अजून मिळालेलं नाही. परंतु ज्या पद्धतीचे दावे की यावेळेला मुंबईमध्ये रस्त्यांना खड्डे पडणार नाही केले जात होते, ते पुन्हा एकदा पावसानं खोटे ठरवलेले आहे. पुन्हा एकदा मुंबईमध्ये असे ठिकठिकाणी आपल्याला खड्डे बघायला मिळत आहेत. खरं तर या खड्ड्यांवर कायमचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेनं 999 किलोमीटर लांबीचे जे रस्ते आहेत ते सिमेंट काँक्रीटचे करायला घेतलेले आहेत. पुढच्या काही वर्षांमध्ये हे संपूर्ण रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले जातील, त्यामुळे त्याच्यावर खड्डे पडणार नाही असा महानगरपालिकेचा दावा आहे. परंतु त्यापैकी अवघे 15 रस्ते पावसाळ्यापूर्वी तयार झालेले आहे, उर्वरित सगळे रस्ते अजून बाकी आहेत. तुर्तास मुंबई महानगरपालिकेनं ज्या हेल्पलाईन सुरू केलेल्या आहेत किंवा त्यांचे जे विविध वॉर्ड ऑफिस आहेत, या वॉर्ड ऑफिसच्या माध्यमातून आत्तापर्यंत 6045 खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे. त्याच्यामध्ये आता या सगळ्या खड्ड्यांची पण नोंद मुंबई महानगरपालिकेनं घ्यावी आणि या 7 दिवसाच्या पावसामुळे जे नवीन खड्डे तयार झालेले आहेत ते खड्डेसुद्धा युद्ध पातळीवर भरले जावे अशी अपेक्षा मुंबई महानगरपालिकेकडून आहे, जेणेकरून मुंबईकरांना या पावसाळ्यात तरी खड्ड्यांच्या त्रासापासून लवकर मुक्ती मिळाली असं आपल्याला म्हणता येईल.